जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी शासनाने काही निर्बंध लावलेले आहे, ते जनतेने पालन करावे. शासनाने दिलेल्या मुभेचा गैरफायदा घेऊ नये. यामुळे आपल्यामुळे आपल्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागेल, याची काळजी घ्यावी असे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं आहे. आता सर्व जनतेला खबरदारी बाळगायची वेळ आली आहे. राज्य सरकारनं सवलत दिली याचा अर्थ असा नाही, आपल्या एका चुकीमुळं आपला परिवार अडचणीमध्ये येऊ शकतो, आपल्यामुळं आपल्या परिवाराला खूप त्रास होऊ शकतो. फिरणाऱ्याला माझी विनंती आहे की घरात कोणीतरी आहे, घरात काही वृद्ध लहान मुलं आहेत, याचा विचार नक्की करावा. सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी राज्य सरकारनं ज्या सवलती दिल्यात त्याचा गैरफायदा घेऊ नका. आपल्या परिवाराची काळजी करा, स्वतःची काळजी करा, आई वडिलांची, आजीची, आजोबांची, लहान मुलांची काळजी करा. आपण काळजी घेतली नाही तर वाईट दिवस येतील, यापासून वाचण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्यानं उपाययोजना राबवत आहेत. आपण सर्वजण खबरदारी घेतली पाहिजे. आपण आपल्यावर बंधन घातलं तर कोरोनाला आपण सगळे मिळून हरवू शकतो, असं माजी राज्यमंत्री शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांनी सांगितलं आहे. राहुल मुळे, SBN मराठी, जालना. निश्चितपणे आपण जर आलेख बघितला तर चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळं माझी विनंती सर्व समाज घटकांना, सर्व यंत्रणेला, की आता खऱ्या अर्थाने खबरदारी पाळायची वेळ आलेली आहे. सरकारने आपल्याला सर्वांना मोकळीक दिली याचा अर्थ असा नाही की आपल्याला वाटेल तसं आपण या ठिकाणी वागू शकू. आपल्या एका चुकीमुळं आपला स्वतःचा संपूर्ण परिवार हा अडचणीमध्ये येऊ शकतो, आपल्यामुळं आपल्या परिवाराला खूप त्रास होऊ शकतो, या गोष्टीचं भान लोक विसरून गेले किंवा भान ठेवत नाही. बाहेर फिरणाऱ्यांना माझी विनंती आहे की घरात कोणीतरी आहे, ज्यांचा आधार तुम्ही आहात, घरात वृद्ध आईवडील आहेत, घरात आजी आजोबा आहेत, घरामध्ये लहान मुलं आहेत, नातू असतील घरामध्ये, याच्यातलं सर्वात वाईट काय तर 60 नंतरच्या माणसावर हा परिणाम जर झाला तर त्याचं प्रमाण डेथचं जास्त आहे. लहान मुलामध्ये सुद्धा ही लागण झाली तर सांभाळणं खूप अवघड जातं, त्यामुळं या सर्व बाबीचा विचार समाज घटकाने करणं गरजेचं आहे. म्हणजे हात जोडून विनंती आपल्या सर्वांना की कृपा करून सरकारने ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उघड केल्या त्याचा गैरफायदा घेऊ नका. बाकी ठीक आहे, पण आपल्या परिवाराची तर काळजी करा, स्वतःची काळजी करा, मुलांची, नातवांची, आई वडिलांची, आजी आजोबांची ही काळजी जर आपण घेणार नसेल तर मग तो वाईट दिवस दूर नाही. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे, पुन्हा पुन्हा विनंती की आपण फार हलक्यामध्ये या कोरोनाला या ठिकाणी घेऊ लागलेलो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री हे सातत्याने या संदर्भातल्या उपाययोजना करत आहेत, त्यामुळं आपण सर्वांनी खबरदारी पाळणे गरजेचं आहे. मोकळीक मिळाली म्हणून आपल्याला सैरवैर धावता येणार नाही, त्यामुळं आपण आपल्यावरच बंधन घालून घेतले तर आपण या कोरोनाला हरवू शकतो. माझी विनंती आपल्याला पुन्हा एकदा की आपण आपल्या स्वतःवरती बंधन घालून घ्या.